ओके तर भावनो, आजचा व्हिडिओ खूप खास झाले. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी भावनो आपला छोटासा इंट्रो झालाच पाहिजे. तर जय बिरसा भावनो, स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही पाहत आपलं यूट्यूब चॅनल डीएम क्रिएशन वाटी. तर भावनो, आजचा व्हिडिओ जे खूप इंटरेस्टिंग झाला आहे, तर आजचा व्हिडिओ जे तुम्ही शेवटपर्यंत बघून घ्यायचा आणि चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल ऐकणं आहे तो ऑलवर सिलेक्ट करायचा. इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भावनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करून टाका. तर भावानो, तुम्ही आपला डेमो व्हिडिओ बघितला असेल तर बघून घ्या भावानो. डेमो व्हिडिओ खूप खास झालेला आहे, तर डेमो व्हिडिओ आधी बघून घ्या आणि आपल्या एडिटिंगला सुरू करूया. अभी मजा आएगा ना व्हिडिओ. रुको जरा, सबर करो. आणि मला सांगा भावानो, तुम्हाला आजचा वाला डेमो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भावानो, चॅनलवर जे नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. तर भावानो, असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज बघायला मिळणार ते. तर भावानो, व्हिडिओ जे आहे ते फक्त तुम्ही शॉर्टपर्यंत बघून घ्यायचा. भावानो, व्हिडिओला एक लाईक केलं नसेल लाईक करा आणि एक छानशी कमेंट करून टाका भावानो. आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनलला एकदा सबस्क्राईब करा भावानो. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचा बेल ऐकून तो ऑल ओवर सिलेक्ट करायचा भावानो. तर तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने जे आहे ते आपल्याला मोटिवेशन मिळत असतं, त्यामुळे चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भावानो, चला ते एडिटिंगला सुरू करूया. अशा प्रकारचं जे ते स्टेटस बनवण्यासाठी तुम्हाला ॲपची गरज असणार आहे. ते ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शन देणे आपल्या टेलिग्रामच्या फ्रीमध्ये मिळून जाईल भावानो. तुम्ही तिथून जे ते डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं बघू शकता. अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. तर आपण जे ते आपला डाटा ऑफ असल्यामुळे तिथे डाटा आपला ऑन केल्यानंतर इथे दुसराच इंटरफेस दिसणार आहे, म्हणजे अशा अलाइड मशीनचा दिसणार आहे. तर इथे सिम्पली जे ते प्रोजेक्टच्या बाजूला एक प्लसच्या बाजूला एक प्रोजेक्टचा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे दोन प्रोजेक्ट दिसून झाल्यानंतर गणपती बाप्पावरती आपला ते कडक स्टेटस बनवला. तर तुम्ही डेमो व्हिडिओ बघितलाच असेल. तर बघा, हे जे दोन प्रोजेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. तर इथे मी लिरिक्स वगैरे जे ते ॲड करून घेतलेले आहेत. तर बघा, आजचे जे ते आपला जे ते व्हिडिओ बनवण्यासाठी सिम्पली काय करायचं, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा. तर भावानो, मटेरियल जे आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं. तर बघू शकता भावानो काय अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. तर सिम्पली जे ते आपल्याला काय करायचं नाही भावानो, जे तिथे गणपती बाबाचे दोन फोटो जे ते ॲड करून घ्यायचे. तर प्लस सायकलमध्ये जायचं आणि मीडियामध्ये जायचं. तुम्हाला इथे मी गणपती बाप्पाचे जे ते इमेजेस दिले आहेत दोन, आणि असे तिथे वरती थ्री डॉट जाऊन फिल स्क्रीन कंपोज एरिया करायचं आणि मूव ऑर्डरमध्ये जायचं. तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन थोडंसं झूम करून घ्यायचं आणि व्हिडिओच्या शेवटी यायचं भावानो. इथे बघू शकता व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर अशा पद्धतीचे इथे लांबून घ्यायचं. तर भावानो, इथे बघू शकता लांबून झाल्यानंतर सिम्पली जे ते आता जे ते व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर इथे बघू शकता फोटोच्या बाजूला एक बॅकग्राऊंडच्या बाजूला जे ते लाँग प्रेस करून धरायचं आणि इथे बघू शकता अशा व्हिडिओचे खालती काय की जे ते आपल्याला सेट करून घ्यायचं. तर बघू शकता भावानो अशा पद्धतीचे ते आपल्याला सर्व लेअरच्या खाली आपल्याला सेट करून घ्यायचं. तर भावानो, तिथपर्यंत झाल्यानंतर फर्स्ट पोझिशनला यायचं आणि प्लसमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि आपला जे ते दुसरा इमेजेस असणार आहे ते गणपती बाप्पाचा ते मोवाटर्समध्ये जायचं आणि अशा पद्धतीचे ते मोवाटर्समध्ये जाऊन इथून तुम्ही 600 किंवा 700 साईज याची करून घ्यायची. तर मी इथे बघू शकता पटापट करून घेऊ भावानो. जिथे आपला अलाईट मशीन हँग होत आहे त्यामुळे जिथे आपण पटापट करून घेऊ. तुम्ही 600 किंवा 700 तुम्ही करू शकता भावानो, त्यात काही विषय नाही. तर तुम्ही करून घ्या, मी ते करून घेतो. ओके, तर बघू शकता भावानो 696 इथून आपण जे ते इथली साईज जे ते करून घेतली. तर तुम्ही मोवाटर्समध्ये जाऊन अशा पद्धतीचे जे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जे ते इमेजेस दुसरावाला जे ते ॲड करून घ्यायचा. तर ॲड करून झाल्यानंतर भावानो व्हिडिओच्या शेवटी जायचं. जे ते आपल्याला व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर इथे हेवाले जे ऑप्शन दिसणार आहे दोन नंबरचं, त्या ऑप्शनमध्ये जाऊन अशा पद्धतीचे ते लांबून घ्यायचं आहे. तर भावानो, आपला जे अलाईट मशीन हँग होते त्यासाठी सिम्पली जे ते आपल्याला बॅक यायचं. थोडंसं बॅक आल्यानंतर इथे वरती थ्री डॉट दिसणार आहे तुम्हाला लेफ्ट साईडला. त्यावरती आल्यानंतर इथून जे आहे ते दोन्ही जे ते लो क्वालिटी प्रिव्ह्यू आणि डेमो मोड जे आहे ते
डेमो मध्ये जे आहे ते बंद करून ठेवा आणि लो क्वालिटी जे ते प्रिव्ह्यू ऑन करा. तर भाऊ इथे जे ते आपलं आलाइड मशीन म्हणजे जरासे हँग नाही मारणार बघू शकता. आता पण जे ते हँग मारणार नाही. तर इथपर्यंत झाल्यानंतर भाऊ सिम्पली जे ते आपल्याला काय करायचं नाही बनवून प्लस आयकनमध्ये यायचं आणि इथे जे ते सेपमध्ये यायचं. इथून जे ते कोणता पण एक सेप जे आहे ते इन्सर्ट करून घ्यायचा आणि वरती .com फ्री स्क्रीन कंपोजर करून व्हिडिओ शेवटी जायचं भावनं आणि अशा पद्धती जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं. तर इथे लावून झाल्यानंतर भावनं सिम्पली जे ते आपला याचा कलर तुम्ही कोणता पण ठेवू शकता भावनं. मी जे ते कलरमध्ये जाऊन इथून जे ते सिम्पली ग्रीनच कलर ठेवतो आणि बॅक येऊन आपले जे ते ॲड इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर हुशिप नावाचा हा इफेक्ट जे आहे ते इथे ॲड करायचा आणि इथे एक प्लस की द्यायची भावनं. प्लस की देऊन याचे जे ते कलर जे आहे ते असा कलर जे ते वाढून घ्यायचा. वाढून घेऊन भावनं जे ते व्हिडिओचे थोडंसं समोर यायचं आणि इथे एक प्लस की द्यायचं आणि अशा पद्धती जे ते वाढून घ्यायचं. इथे बघू शकता भावनं अशा पद्धती तुम्ही प्लस की देत अशा पद्धतीचे ते वाढून घ्यायचं किंवा कमी करून घ्यायचं. त्यात काही विषय नाही. तर भावनं आपल्या जे ते कलर खूप प्रकारे जे ते चमकून जातील. तर बघू शकता भावनं इथे कमी जास्त तुम्ही वगैरे करून घ्यायचं. तर मी इथे करून घेऊन दाखवतो भावनं तुम्हाला जे ते आपल्या जे ते कडक प्रकारे जे ते आपल्याला हवाला इफेक्ट लागून जाईल. तर भावनं मी जे ते करून घेतो भावनं तुम्ही जे ते इथून प्लस आयकन देऊन अशा पद्धतीने जे ते थोड्या लांबवर अशा प्लस के देऊन तुम्ही जे ते अशा प्रकारचे ते बनवून घ्यायचं आहे. तर सिम्पली जे ते मी बनवून घेतो भावनं. ओके तर बघू शकता भावनो काय अशा पद्धती जे ते आपण प्लस आयकन देऊन जे ते आपण बनवून घेतले. तर सिम्पली जे ते काय करायचं नाही भावनो. इथे राईट साईडला जे त्या रिकाम्या जागी जे ते लॉंग प्रेस धरून जे ते आपल्याला सिम्पली जे ते खालती आणायचं. जे ते बघू शकता आपला गणपती बाप्पाचा इमेजेस येईल भावनो. त्या गणपती बाप्पाच्या इमेजेसच्या वरती ठेवायचं आहे आणि त्याच लेअरवरती टच करायचं आणि इथे ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी म्हणजे कंट्रास्टमध्ये जायचं आणि ओरले करून टाकायचं. इथे बघू शकता भावनो अशा पद्धती जे ते आपल्या टेक्स्ट पीएनजीला जे ते इफेक्ट वगैरे लागून जाणार आहे. ते बघू शकता भावनो अशा पद्धती जे ते सिम्पली जे ते आपण जे ते याला खालती सेट करून घेऊ. तर भावनो जे ते आपले हवाले जे ते पीएनजी जे ते सर्व लिरिक्स आहेत ते खालती म्हणजे वरती आणून घ्यायचे. तर आपल्या जे ते लिरिक्सला पण जे ते इफेक्ट लागून जाणार आहे. तर भावनो इथे बघू शकता अशा पद्धती जे ते झाल्यानंतर आता सिम्पली जे ते आपल्याला काय करायचं ना भावनो तुम्हाला जे ते इन्स्टाट्यूबचे लोगो जे ते ॲड करून घ्यायचे. तर नंतर अलर्ट मशीन हँग पण होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही इन्स्टाट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे भावनो. इथे प्लस आणि मीडियामध्ये आल्यानंतर टेक्स्टमध्ये जायचं भावनो आणि इथून जे ते तुम्हाला कोणती पण जे ते इमोजेस जे आवडतील ते इमेजेस इमोजेस जे ते ॲड करून घ्यायचे भावनो. मी जे ते हेवाले जे इमेजेस ॲड इमोजी ॲड करून घेतो आणि कलरचे ऑप्शन म्हणजे येऊन याचं जे ते ग्रेंडेड कलर जे ते सगळा कमी करून टाकतो आणि जे ते आपल्या इमोजेस जे ते व्यवस्थित पद्धतीने ते दिसून जाईल. तर भावनो इथे टेक्स्टमध्ये आल्यानंतर इथून जे ते स्पेस द्यायचे आणि थोडंसं इकडे यायचं इकून जे ते स्पेस बनवून घ्यायचं आहे. तर भावनो इथपर्यंत झाल्यानंतर जे ते आपल्याला यावाल्या इमोजीला जे ते आपला आयफोन इमोजी जे ते फ्रंट लावून घ्यायचं तर इथे खूप छान प्रकारे दिसणार आहे. तर बघू शकता भावनो इथे अशा पद्धती जे ते याला लावून घ्यायचं. इथे तुम्ही इमोजी वगैरे तुम्ही लावू शकता. तर तुम्ही ते लावून घ्यायचं भावनो अशा पद्धती जे ते. तर अशा पद्धती झाल्यानंतर भावनो तुम्हाला जे ते काय करायचं नाही भावनो. तुम्ही जे ते तुमच्या स्वतःचे इन्स्टाग्रामचे लोगो ॲड करून घ्यायचे. ते इथे ॲड करून झाल्यानंतर भावनो सिम्पली जे ते बॅक येऊन आपल्या सेक्युपर्ड प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. इथे बघू शकता भावनो सेक्युपर्ड काय अशा प्रकारचं असणार आहे. ते तुम्हाला इथे जे ते लास्टला जायचं तुम्हाला या टेक्स्ट इमेज जे ते आपले लिरिक्सचे आला ते तुम्हाला इफेक्ट ऑलरेडी लावून दिला. त्यात काही विषय नाही. तर बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाची इमेजवरती टच करायचं. इफेक्टमध्ये जायचं. थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचं भावनो. ते बॅक यायचं भावनो. कॉपी पेट करून आल्यानंतर इथे आपला जे ते खालती एकदम खालती यायचा आणि जेवढं आपला जे ते बॅकग्राऊंडला इमेजेस असणारे गणपती बाप्पाचा त्या इमेजवरती टच करायचं. इफेक्टमध्ये थ्री डॉट जाऊन पेस्टिफेट करून घ्यायचा. तर बघू शकता भावनी ते लागून झाल्यानंतर सिम्पली बॅक यायचं भावनं. बॅक येऊन आपला जे ते पहिला इमेजेस दिसणार त्या फोटोवरती टच करायचं. इफेक्टमध्ये जायचं. थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी आउट करून बॅक यायचं. तर बॅक आल्यानंतर भावनं जे ते आपला एकदम वरती जे ते इमेजेस असणार त्या इमेजेसला टच करून अशा प्रकारचे ते इफेक्ट म्हणजे ते थ्री डॉट जाऊन पेस्टिफेट करून घ्यायचा. तर भावनं इथे बघू शकता अशा पद्धती जे ते आपला जे ते स्टेटस बनवून रेडी होईल. तर भावनं आता जे तुम्ही काय करायचं नाही भावनं. सिम्पली जे ते आपला बनवून रेडी झालं तर आपला स्टेटस जे ते सिम्पली जे ते ॲड करण्यासाठी जे ते आपल्या
गॅलरीज जे आहे ते ॲड करण्यासाठी सिम्पली बॅग इथे जे आहे ते सेटिंगच्या बाजूला एक शेअरचं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या रिझोल्युशनमध्ये येता भावन सेटिंगच्या, तिथून जे तुम्ही कोणती पण जे आहे ते साईज इथून फुल कमी करू शकता भावन, इथून तुम्ही जे तुमच्या मनाने जे ती करून घ्यायच भावना, मी जे ती एवढी ठेवून घेतो आणि एक्सपोर्टवरती बटणावरती टच करतो। तर भावना आजचा जे ती व्हिडिओ तुम्हाला गॅलरी सेव्ह करून फुल एच डीमध्ये मिळेल। तर भावना तुम्ही जे ती आजचा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भावना, आणि चॅनल जे नवीन आला असेल चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा भावना। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एकदा नक्की सांगा भावना। तर आजच्या व्हिडिओ इतकंच होतं, भेटू या काय इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय बिरसा।